महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तळागाळातील गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या संयुक्त विद्यमाने NCT विद्यालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधील हजारो गोरगरीब नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या महाआरोग्य शिबिरात विविध आजारांच्या तपासण्या, चाचण्या, औषधोपचार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत दिला गेला. तसेच डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे देण्यात आले, तर आवश्यकता भासल्यास संबंधित रुग्णाची मोफत शस्त्रक्रियाही शिबिरानंतर केली जाणार आहे. या महाआरोग्य शिबिरात डॉक्टरांचे पथक, सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले होते. त्याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आदी परिसरातील IMA शी संबंधित डॉक्टरही मोफतपणे आपली सेवा या ठिकाणी बजावताना दिसून आले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे, शाखा प्रमुख शुभम ढोणे, समाजसेवक अशोक कोळी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शांताई फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व रहिवाशांसाठी महाआरोग्य शिबिर आणि खरोखर महाआरोग्य जवळपास 800-900 वर म्हणजे 1000 वर लोक याच्यामध्ये सहभाग होतील. चेकिंग याच्यामध्ये जनरल OPD आहे, ENT सर्जन या ठिकाणी बसलेले आहेत, कांना घसातज्ज्ञ, सगळ्या प्रकारच्या रक्त तपासण्या, ब्लड शुगर, त्यानंतर जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर ECG काढून त्या 2D को जर प्रॉब्लेम आला तर त्याच्या एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी असे पुढचे फ्री ऑफ चार्ज. त्याचबरोबर किडनी स्टोन डिटेक्ट झाला तर किडनी स्टोनचंसुद्धा फ्री ऑफ चार्ज ऑपरेशन. त्यानंतर डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मापट वाटप. त्यामुळं जवळपास 1000 आसपास लोक आत्तापर्यंत सहभागी घेतलेले आहेत, त्याचा फायदा घेतलेला आहे. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 15 आमचे नगरसेविकास वसुधा बोडारे, शीतलताई बोडारे, सर्व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख बापू सावंत, विभाग संघटक सावनमामा आणि आमचे उपविभाग संघटक निवृत्ती पाटील, उल्हास पलके, उपविभाग प्रमुख आमचे माळी सर, अनिल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखा प्रमुख, सर्व शिवसैनिक, युवा सैनिकांनी अगदी भरपूर यामध्ये सकाळपासून एवढा मॉब कंट्रोल करायला मेहनत घेतलेली आणि खऱ्या अर्थाने लोकांचं आरोग्य अबाधित राहावं, त्यामुळं चिकित्सा आणि जर आजार उद्भवले तर त्यासाठी औषधसुद्धा वाटप फ्री ऑफ चार्ज, त्यामुळं प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. अशाच प्रकारचे आरोग्य शिबिर प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी लावण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून मेडिकल लँग्वेजमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आपण, त्या प्रकारचं वातावरण आम्ही आमच्या प्रभागामध्ये करतो आहे आणि हा संकल्प पुरे शहरासाठी केलेला आहे. मी सर्व जे शिवसैनिक आहेत त्यांना त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि खास करून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, त्यानंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, मंगेश चिवटेजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, लांडगेसाहेब किनीकर या ठिकाणी येऊन गेले, महापौर येऊन गेल्या, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी येऊन गेले, मी सर्वांचं सर्व डॉक्टरांची टीम कळव्याच्या हॉस्पिटलमधून आले, ठाण्याच्या हॉस्पिटलमधून आले, शहापूरच्या हॉस्पिटलमधून आले, आमच्या सर्वांची टीम आहे, त्या सर्वांचं धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.